अच्छा क्या मोर्चा के अध्यक्ष आदरणीय गायकर साहब, तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबके, मंचकावर बसलेले सर्व मान्यवर नेते मंडळी, मराठा संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातून आलेले सर्व नेते मंडळी, उपस्थित बंधुभगिनी, 2-3 वर्षापासून आपण चळवळ करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं कशा करता आरक्षण पाहिजे. मराठा समाजात च्या अडचणी अनेक वाढल्या आहेत. आज आपण बघतो आपल्याकडे जे मोठे मोठे शेतकरी होते त्यांच्या वाट्याला, त्यांच्या मुलांच्या वाट्याला 10 गुंठे 20 गुंठे जमीन आली. आर्थिक अवस्था बिघडली. याच्या पलीकडे जाऊन आमचे जे तरुण आहेत शिक्षण घेतात, त्यांच्या शिक्षणाला फीला त्यांच्याकडे पैसे राहिले नाही, त्यांना ऍडमिशन मिळत नाही. मग अशी अवस्था झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण पुढे आलो. 52 मोर्चे मोठे मोठे झाले. मला एका वक्त्याने सांगितलं मी राजकारणावर काही बोलणार नाही, परंतु वसंतराव मला जे कळतंय ज्या वेळेस असेंब्लीमध्ये हा बिल होईल, आरक्षणाचं बिल पास होईल, ते पार्लमेंटमध्ये जर पास झालं तर सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत नाही. हा कायदा आहे. या कायद्याच्या आधारे आपण सगळेजण गेलो पाहिजे. मित्रांनो, मी एकच उदाहरण देतो, मला लांबलचक भाषण करायचं नाही. पानिपतच्या लढाईला सर्व मराठे गेलो होतो, बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी आपला पराभव झाला. आता दिल्लीच्या लढाईला सगळेजण तयार व्हा. डॉक्टर साहेब, हीच एक लढाई करा, पार्लमेंटवर घेराव घाला. का नाही करत आमचं आरक्षण, मराठा आरक्षण? ज्या वेळेस तुम्ही 52 मोर्चे काढले, संयमाने काढले, शिस्तीने काढले, आणि आता एकच मोर्चा. माझ्या सर्व भावांना विनंती आहे, आमच्या सारखे शिवाजी महाराजांच्या वेळेस आमचे वंशज होते तसे आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर राहू, मराठा समाजाबरोबर राहू. या ठिकाणी एवढंच सांगतो, आपला या मराठा मोर्चाला आरक्षण मिळावं, आपल्या मराठा समाजाला त्यासाठी पाठिंबा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.